महागाईवर नियंत्रण आणण्यामध्ये केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे. त्याच्यावर जालिम उपाय न करता तात्पुरती मलमपट्टी करण्याच्या नावाखाली सर्वसामान्य शेतकऱ्याचा बळी दिला जातोय. हे अत्यंत दुर्दैवी आहे. या 4-5 वर्षांमध्ये कुठेही केंद्र सरकार या कांदा उत्पादक शेतकऱ्याची आसव पुसण्यासाठी पुढे आलेलं दिसलेलं नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याला 4 पैसे मिळण्याची अपेक्षा निर्माण झालेली असताना त्याची स्वप्न ही धुळीस मिळवण्याचं पाप हे मोदी सरकारनं केलेलं आहे. केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर 40% निर्यात शुल्क आकारण्याचा जो निर्णय घेतलेला आहे अत्यंत दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणार आहे. म्हणजे एकीकडे 4 राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणारी लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतांची बेगमी करण्यासाठी ज्या महागाईवर नियंत्रण आणण्यामध्ये केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे त्याच्यावर जालिम उपाय न करता तात्पुरती मलमपट्टी करण्याच्या नावाखाली सर्वसामान्य शेतकऱ्याचा बळी दिला जातोय. हे अत्यंत दुर्दैवी आहे. कारण गेली 4-5 वर्ष कांद्याला बाजारभाव नाहीत. कित्येकदा आपल्याला हे बघायला मिळालेलं आहे की कांद्याचा वाहतूक खर्च सुद्धा शेतकऱ्याच्या अंगावर पडलेला आहे. आणि या 4-5 वर्षांमध्ये कुठेही केंद्र सरकार या कांदा उत्पादक शेतकऱ्याची आसव पुसण्यासाठी पुढे आलेलं दिसलेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ता कुठे कांदा उत्पादक शेतकऱ्याला 4 पैसे मिळण्याची अपेक्षा निर्माण झालेली असताना त्याची स्वप्न ही धुळीस मिळवण्याचं पाप हे मोदी सरकारनं केलेलं आहे. पिकवणाऱ्याला त्याच्या कष्टाचा योग्य मोल मिळावं आणि त्याचबरोबर खाणाऱ्याला सुद्धा वाजवी दरात उत्पादन मिळावं या तत्वाला कुठेतरी हरताळ फासण्याचं काम हे मोदी सरकार करतंय. आणि महागाईवर नियंत्रण आणण्याचा जो वरवरचा मुलामा आहे, कारण पेट्रोल असेल, डिझेल असेल, खाद्यतेल असेल, डाळी असतील, गॅस सिलेंडर असेल, या सगळ्याच्या किमती आकाशाला भिडलेल्या असताना आता त्यात कांद्याची भर पडू नये या भीतीपोटी केंद्र सरकार महागाई नियंत्रणाच्या नावाखाली जर असं काही करणार असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्याचा याला ठाम विरोध आहे. आणि या चुकीच्या कृषी धोरणांचा निषेध करण्यासाठी दिनांक 22 ऑगस्ट मंगळवारी जुन्नर तालुक्यातल्या आळेफाटा चौकात आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. आणि माझी आपणा सर्वांना विनंती आहे की बळीराजा जर जगला तर आपण जगू, जर पिकवणाऱ्यानं पिकवणं सोडून दिलं तर खाणार काय हा फार मोठा प्रश्न आहे. आणि तोपर्यंत त्या स्टेजपर्यंत आपण जाऊ नये यासाठी आत्ताच आपल्या बळीराजाच्या, आपल्या शेतकरी बांधवाच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य.